नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. आज आपण F7 या काळ्या खेळाडूच्या प्याद्यावरील अटॅकबद्दल माहिती घेणार आहोत. F7 हे इथे दाखवलं आहे, काळ्या खेळाडूचं वीक प्यादं समजलं जातं जेव्हा राजा कॅसल केलेला नसतो. अर्थात राजा कॅसल केला असला तरी फरक पडतोच F7 वर. पण सुरुवातीच्या खेळामध्ये पांढऱ्या खेळाडूचं हे उद्दिष्ट असतं की F7 वर अटॅक करावा. तसंच F2 हे पांढऱ्या खेळाडूचं प्यादं वीक समजलं जातं, म्हणजे काळा खेळाडू F2 वर जास्त अटॅक करून असतो. F2 बद्दल आपण नंतर माहिती घेणार आहोत. F7 चेच कदाचित माझे 2-3 व्हिडिओ होतील असं वाटतं आहे, त्यामुळं ते झाल्यानंतरही आपण F2 कडे वळणार आहोत. पहिला जो F7 अटॅकचा खेळ आहे, जे सगळे अगदी सुरुवातीच्या खेळाडू शिकतात, स्कॉलर्स मेट असं त्याला म्हणतात. हा खेळ असा होतो, E4 E5, क्वीन पहिली काढली जाते. म्हणजे खेळाचं जे तत्त्व आहे की क्वीन सुरुवातीला काढलं जाऊ नये, त्याच्यात मोडलं जातं. मग सहसा जे एक्सपर्ट खेळाडू असतात, ते असलं काय प्रयत्न करायचे ह्याच्यात पडत नाहीत, आणि ते आपोनंट त्याला फसत पण नाही. ह्याला अगदी नवीन नवीन खेळाडू असतात, ते या चालीला फसतात, त्यामुळे नव्या खेळाडूंनी करून बघायला काय हरकत नाही. क्वीन इथे काढून त्याने F7 वर पांढऱ्याने मारा केला. याने इकडचा नाईट C6 ला आणला. याने बिशप, पांढरा बिशप इथे आला C4 ला, आणि F7 वर डबल अटॅक. ह्याने बिशपचा पण अटॅक आणि क्वीनचा पण अटॅक F7 वर आहे. आता ह्याने तो अटॅक काढून टाकण्याऐवजी, म्हणजे तो काढून कसा टाकता येईल, पॉन जर G6 ला घेतलं तर निघतोय, किंवा तेच चांगलं सोल्युशन दिसतं आहे ह्याच्यावरचा अटॅक काढून टाकायचा. किंवा ही क्वीन जरी इथे E7 ला घेतली तरी पण त्याला सपोर्ट मिळतो F7 ला. तर तसं न करता तो ह्याने हा नाईट इथे F6 ला घेतला, म्हणजे त्याला वाटतं आहे आपण याच्या क्वीनवर अटॅक करतोय आणि क्वीनला आता पळायला लागेल. तसं न होता क्वीनने F7 प्यादं मारलं जातं आणि राजावर मातच होते सरळ. आता आपण किती म्हटलं तरी एका स्पर्धेमध्ये अशाच प्रकारचा खेळ झाला आहे, थोडा वेगळ्या पद्धतीने झाला आहे. तो मी इथे घेतलेला आहे E4 E5. हा बिशप सुरुवातीला याने बाहेर काढला, F7 वर त्याने अटॅक करून ठेवला आहे. याने Knight to C6 काढला, मग याने क्वीन इथे घेतली H5 ला, म्हणजे F7 वर डबल अटॅक बिशप आणि क्वीन. F7 वर अटॅक होतोय म्हटलं की काळ्याने अतिशय सावधगिरीने राहायला पाहिजे. याच्या माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये काय मी असे F7 चे अटॅक दाखवलेले आहेत, ते व्हिडिओ शक्य असल्यास बघा. हा मगाच्याप्रमाणे साधारण खेळ झालेला आहे. आणि हे प्यादे इकडे घेतलं D6 ला. इथे हा ॲक्च्युली बिशप आणून पण इथे अटकाव करू शकला असता. E6 ला बिशप आणला असता तरी एक अटॅक निघून गेला असता. तसं न करता त्याने प्यादं चालवलं आणि मग याने क्वीनने हे मारून राजावर मात केलेले. आता पुढचा खेळ बघू, याच्यामध्ये वेगवेगळे एक व्हेरिएशन होतात. Knight to F6 त्याने काढला, म्हणजे डायरेक्ट ह्याच्यावर अटॅक केला की ह्या प्याद्याला काही सपोर्ट नाही राजाच्या पुढचं. याने याला सपोर्ट आणला. हा D5 चालला, D5 ला क्वीनचा सपोर्ट आहे. त्याने क्रॉस केलं, याने बिशपने क्रॉस केलं, याने हा बिशप इथे आणला. म्हणजे इनडायरेक्टली आता F7 वर त्याने तो रोखून ठेवलेला आहे. हा घोडा जर मध्ये काळा निघाला तर पांढऱ्याचा अटॅक हा F7 वरच आहे. याने हा नाईट इकडे नेला, म्हणजे आता उंटाला मारता येईल असं त्याला वाटतंय की उंट इथे, पांढरा उंट अनसपोर्टेड आहे. त्याने एक घर तो खाली घेतला, इथे B3 ला घेतला. याने दुसरा नाईट बाहेर काढला, C6 ला आणला. याने पण आपला नाईट F3 ला खेळला. याने तो बिशप आणून नाईटला पिन केलं क्वीन बरोबर. हे कॉमनच आहे, असं अशी संधी मिळाली की लोक पिन करतातच. याने हे सरळ मारून टाकलं. आता बघा, हां ही एक वेगळ्याच प्रकारची चाल आहे की हे मारलं
अगदी काही नाही झालं तरी काही वेळा असं होतं की ॲडव्हान्टेज मिळतो की राजाने त्याला मारलं तर राजा हल्ला, राजाची कॅसलिंगची पॉवर गेली, राजा वरच्या बाजूला आला, ओपन झाला. यासाठी काही वेळा काही लोक बिशप देतात सुद्धा. पण आता इथे असं नाही आहे की इथे काय होईल जर राजाने या उंटाला मारलं इथे, तर हा पांढरा घोडा इथे आणला जाईल जी फाईला आणि राजाला चेक बसतो. राजाला चेक बसल्यानंतर राजा चेक काढायला गेला की हा वजीर आणि हा उंट मारला जातो. उंटाने वजीर मारला जाऊ शकत नाही कारण राजाचा चेक काढला पाहिजे. तर त्यामुळे तो राजा इथे न आणता राजा हलवतो, तिकडच्या बाजूला नेतो. आता याने क्वीन इथे आणली, E2 क्वीन आणली. त्याने ते E6 पॉन पुढे घेतलं आणि उंटाला ब्लॉक करायचा थोडक्यात प्रयत्न त्याचा चालू आहे. याने या उंटाला थ्रेट दिली. ही पण नेहमीचीच मूव आहे. एक पॉन उंट येतं म्हटलं एकतर हे आधी वर घेऊन ठेवावं, नाहीतर उंट आल्यानंतर याला उंटाला थ्रेट या पॉनाने द्यावी. याने मारून टाकलं आणि याने सरळ हे मारलं आणि मात केली. म्हणजे F7 उंट बसला आहे, वजीर इथे बसला E6 आणि आता मेट झाली. राजा कुठेही हलू शकत नाही. आज स्कॅन्डिनेवियन अलेकाइन्स डिफेन्स होता. पुढचं उदाहरण बघू. अलेकाइन डिफेन्समधलं आहे. अलेकाइन डिफेन्समधलं आहे E4 Knight 2 F6 E5 ह्याने पॅदं वरती घेतलं आणि घोड्याला थ्रेट दिली. घोडा इकडे आला D5 उंटाने. उंट इथे आणायचा उद्देशच आहे की F7 अटॅक करायचा. हां, ह्याला X-ray अटॅकसुद्धा म्हणता येईल की मध्ये आहे पण अटॅक F7 आहे. घोडा याने F4 आणला. याने क्वीन इथे आणली. आता क्वीनसुद्धा इथे बघा, आता ह्याचा तर डायरेक्ट अटॅक F7 झाला घोडा काढल्यामुळे, आणि क्वीनचा इनडायरेक्ट अटॅक आता F7 आहे. घोडा काढायचा त्याने अवघी की याचा अटॅक F7 आहे. याने घोडा इथे नेला G6. आता F7 त्याने दिलं मोकळं सोडून. F7 अतिशय खबरदारी घेतली पाहिजे. F7 मोकळं सोडल्यावर याने तर काय बिशपनेच F7 मारलं आणि मेट. राजा कुठे हलू शकत नाही. राजा आपल्याच ह्याने जाम झालेला आहे. त्याला अपोलेट मेट असं म्हणतात. म्हणजे आपल्याच याने राजा सगळा अडवलेला असतो, आपलीच सोंगट्या त्याला हलू देत नाहीत कुठेही. तर अशा तऱ्हेने इथे मात झालेली आहे. नेक्स्ट उदाहरण बघू. आता हे बर्ड्स ओपनिंगमध्ये खेळलेलं आहे. म्हणजे F4 आता हे स्टँडर्ड बर्ड्स ओपनिंग आहे. मी सुद्धा शिकवतो ते आहे ज्युनियर अगदी नुकतंच येणारे लागणारे कुठनं तरी बघतात आणि हे करतात. पण मागे एकदा मी माझ्या व्हिडिओमध्ये असं म्हटलेलं आहे की एमिनल लास्करचं असं हे आहे वाक्य आहे की राजाचं किंवा वजिराच्या पुढचं प्यादा हलवून खेळायला चालू करा असं म्हणतात. पण काही आता इंग्लिश ओपनिंग म्हणजे ह्या बिशपच्या वरचं प्यादा दोन घर असं काही ओपनिंग्ज असे आहेत. पण तिने ना ज्युनियर खेळाडूंनी तरी खेळू नयेत. याने D5 खेळला, क्वीनच्या पुढचं आणलं. नाईट C3 Knight C6 पॉन D4 क्रॉस Knight D4. आता याने बिशप इथे C4 आणून F5 थ्रेट देऊन ठेवली. बिशप ह्याच्यावर F7 रोकून धरलेला आहे. याने नेहमीप्रमाणे इथे पिन केला घोड्याला बिशप आणून. ह्याने सरळ हे घोडा इथे काढून घेतला. कारण ह्याला आता हे माहिती आहे की जर समजा बिशपने क्वीन मारली तर हा जो घोडा आहे हा इथे F7 जातो आणि मग हत्ती किंवा क्वीन असं नाही त्याच्यापेक्षा भयानक होतं की बिशपने जर ते F7 पान मारलं तर मेटच होते राजाला. कारण राजा इकडे घोड्यामुळे या बाजूला येऊ शकत नाही, त्यामुळे इकडे मात होते लक्षात आल्यामुळे त्याने वजीर सोडून दिला की मारला तर मार.
मारलंच त्यांनी. मारल्यानंतर याने इथे बिशप मारल्याने मात केली मेट. इकडच्या घरात तो घोड्यामुळे इकडच्या घरात येऊ शकत नाही. अशा प्रकारे हा एक मेटचा पॅटर्न आहे की F7 उंट ठेवून आणि इकडे E5 घोडा ठेवून राजाला मात केली जाऊ शकते. आपण ॲक्च्युली झालेल्या खेळामधलं घेतलेलं आहे. आता हा ब्लॅकमेर डायमर गॅम्बिटमध्ये खेळलेला आहे. D00 कोड आहे. D4 D5 E4 हां नॉर्मली या गॅम्बिटला इक उंटाच्या पुढचं इकडचं प्यादे दोन घर पांढरा चालवतो, पण त्याच्याऐवजी त्याने इकडचं राजाच्या पुढचं चालवलेलं आहे प्यादं. याने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे, घेऊन टाकलं. याने घोडा C3 आणला, घोडा F6 आणला, F3 खेळला, थ्रेट दिली, एक क्रॉस F3 केलं त्याने. नाईटने त्याने F3 क्रॉस केलं, C6 खेळला, C4 खेळला आणि थ्रेट आणली. बिशप C4 येऊन इथे F7 आता त्याच्यावर रोखून धरले, थ्रेट दिली. आता हा घोडा जर इथे गेला मगाशाप्रमाणे तर मात होऊ शकते नंतर उंटाने ते प्यादं मारून. तो D7 खेळला. हा नाईट टू G5, नाईट टू D5 मध्ये आणला F7 आणि उंटाच्या मध्ये. नाईट क्रॉस D5, पॉन क्रॉस D5. आता याने हा नाईट इथं F7 नेऊन फायनली ठेवला. म्हणजे ह्याला कुठलाही सपोर्ट नाही आहे. तो क्वीनला किंवा हत्तीला मारतो, त्यामुळं राजाने त्याला मारणं गरजेचंच आहे. राजाने मारलं की राजाने एक पॉन इथे आहे, या पॉनला पण काही सपोर्ट नाही आहे. तर बघूया, राजानेच मारलं त्याने आणि ह्याने वजीर इकडे आणला. वजीर इकडे आणून चेक दिला. त्यांनी हे पॉनमध्ये घातलं आणि यांनी हे पॉन मारलं. आता D5 आणि परत चेक दिला. तो E6 केला, पॉनमध्ये घातलं, ते त्याने मारून टाकलं कारण उंटाचा सपोर्ट आहे. किंग G7 गेला आणि F7 वजीर येऊन मेट केली. म्हणजे F7 वजीर आणि बिशप इथे C4 अशा तऱ्हेने मात झालेले. हे पॅटर्न पण थोडेफार लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, कारण आपण एक मेटिंग पॅटर्नवर एक नंतर मी व्हिडिओ करणार आहे की कशा प्रकारचे मेटिंग पॅटर्न आहेत. स्टँडर्ड पॅटर्नच जवळजवळ 30-30 तरी आहेत. पुढचा खेळ खेळूया, तो फास्ट गेम मगाच्यासारखाच आहे. ब्लॅकमेल डायमेल गॅम्बिट हे सुरुवातीच्या चाले मगासारख्याच आहेत. घोडा E5 घेतला आणि पॉन घेतला, क्वीन F3 घेतली. आता क्वीन F3 म्हणजे ही इतकं F7 मारा करू नये म्हटलं तरी ते जरा विचित्र वाटेल, पण ते कधीतरी ते मध्ये काहीच नाही आहे, मध्ये सगळे हलणाऱ्या गोष्टी आहेत. याने ह्याच्या सपोर्टला एक क्वीन घेतली इथे. आता याने बिशपने F7 मारा केला डायरेक्ट. त्याने पॉनमध्ये घेतलं, बिशप G5 घेतला, नाईट G4 घेतला, क्वीनने मारून टाकलं. आता बघा, याने इथे क्वीन त्याला मारायला देऊन टाकली क्वीन. हां, कारण त्याला माहिती आहे की इकडे मेटच होणार आहे. क्वीन मारली त्याने, क्वीन मारल्यावर याने बिशपने F7 पॉन मारल्यानंतर मेट झाली. बिशप F7 आणि नाईट E5 मग अशी एकदा झाली होती की हा आता कुठे हलू शकत नाही, कारण हा उंट इथे आहे जादा. हा काळ्या डायगोनलवरचा पांढरा उंट हा D8 मारा करतो आहे. पुढचा गेम बघूया. E4 E5, नाईट F3, नाईट C6, D4, E x D4, C3, D x C3. आता बिशपने याने F7 इथे मारा केला आहे. पुढे असं बिशप B4, E5, नाईट हलवला G4,
एप्सिलॉनला त्याने क्रॉस करून राजाला चेक दिला. राजाने तो मारून टाकला. घोडा इथे आणून त्याने चेक दिला. राजा मागे गेला. यांनी क्वीन इथे डीफायला आणून चेक दिला. राजा एफेटला आला आणि यांनी क्वीन इथे आणून या घोड्याच्या सपोर्टमध्ये इथे आणून मेट केला. म्हणजे क्वीन F7 घोडा G5 मात. असा हा पॅटर्न याच्यामध्ये आहे. F7 माऱ्यापासून फार हे काळजीपूर्वक असायला लागतं. जरी मारा होतोय असं जरी दिसलं तरी बराच विचार त्याच्यावर करायला लागतो. आणि हा आता गेम आहे छोटासा परत स्कॉच गेम. E4 E5 नाईट F3 नाईट C6 D4 E×D4 बिशप C4 F7 मारा बिशपचा. B4 C3 D×C3 Qd5 म्हणजे ह्याने अशी बॅटरी केली. क्वीन आणि बिशप F7 डबल असा मारा ह्या बाजूने केला त्याने इकडून. त्याने काय D6 खेळला आणि क्वीन त्याच्या हे पण लक्षात आलं की क्वीनने आता हे मारलं की मेट होणार आहे आपल्यावर आणि त्याप्रमाणे त्याच्यावर मात झालेली आहे. त्या अशा प्रकारे F7 मारा करून त्याची वाईट परिस्थिती करता येते. सुरुवातीला खेळ खेळताना F7 आपलं लक्ष असलं पाहिजे पांढऱ्या खेळाडूचं. तर आता हा आता भाग 1 आहे. परत F7 हल्ल्याचा भाग 2-3 वगैरे असे मी करणार आहे. तर कृपया बघत राहा, कमेंट करा आणि ऑब्झर्व करा, याप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.